नमस्कार, मी राणिका असलीवाल, मायभूमी न्यूज मध्ये आपलं स्वागत। कोपरगाव शहरातील धारणगाव रोड लगत असलेली सोनार वस्ती ही मागील 30 वर्षांपासून अंधारात असून या ठिकाणी जवळपास 400 ते 500 कुटुंबीय वास्तव्यास आहे। मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने एकही हायमॅक्स बसविण्यात आलेले नसून या ठिकाणी रात्री अपरात्री घराबाहेर पडणे जिकरीचे झाले असून जीव मुठीत धरून घराबाहेर पडावे लागते किंवा मग घरातच थांबावे लागते, मात्र वेळ सांगून येत नसते। त्यामुळे प्रसंगावधान राखत मोबाईलच्या लाईटचा किंवा मग बॅटरीचा आधार घेऊन घराबाहेर पडावे लागते। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी ग्रामपंचायतीने हायमॅक्स बसवावे, नाहीतर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून पाहुयात आमचे कोपरगावचे प्रतिनिधी हाफिज शेख यांनी घेतलेला हा आढावा। सोनार वस्ती धारणगाव 30 वर्षापासून राहतो आहे। इथं आम्हाला ग्रामपंचायतीची एक पण सुविधा मिळत नाही आणि त्याच्यामुळं आमचे फार म्हणजे आम्हाला इथं फार प्रॉब्लेम येते। त्याच्यामुळं ग्रामपंचायत असो किंवा ग्रामीण भाग असो आम्हाला इथं ग्रामपंचायतीने सहकार्य केलं पाहिजे। काय मागणी आहे तुमची, काय त्यांनी सहकार्य केलं पाहिजे? आम्हाला इथं गरिबांना एक घरकुल नाही मिळत, शौचालय मिळत नाही, रस्त्याचा प्रश्न आहे, रस्ता तर नाहीच आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी रात्री, आणि लाईट तर नाहीच आहे मुळात। आम्ही रात्री अंधारात येतो आणि पावसाळ्यात तर आम्ही चिखलातच असतो कंटिन्यू, त्याच्यामुळे आमच्या फार समस्या आहे। जर आमच्या या समस्या ग्रामपंचायतीने जर नाही सोडवल्या तर आम्ही सतीश अण्णातर्फे मनसेच्या तर्फेने मोठं आंदोलन छेडणार आहोत। आज आम्ही 30 वर्षापासून इथे सोनार वस्तीवर राहतो आहे, कारण सोनार वस्ती 30 वर्षापासून राहतो पण आम्हाला कुठलीच सुविधाच नाही इथं। आम्ही बेवारशीचे थोडक्यात धरा असं झालेलं आहे। त्याच्यानंतर आमची एकच ग्रामपंचायत एक मागणी आहे बा, आम्ही एवढं अंधारात राहतो तर कमी ते इथं पोल आहे, पोलांना दोन लाईट तरी लावले पाहिजे, कमी एकूणाचे चेहरे तरी दिसतील, हायमस हे तरी लावले पाहिजेत। किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहताय आणि किती वर्षापासून तुम्ही ह्या अंधाराचा सामना करत आहात? आम्ही जवळजवळ 30 वर्षापासून राहतो, 30 वर्षापासूनच आम्ही अंधारात राहतो। 30 वर्ष झाले, 30-35 वर्ष झाले आम्हाला। काय मागणी आहे तुमची आणि जर ग्रामपंचायतच्या वतीने तुमची मागणी जर पूर्ण करण्यात नाही आली तर तुम्ही काय पवित्र आपणार? आमची मागणी एकच आहे ग्रामपंचायतला, बाई लाईट नसल्यामुळं काय होतं, कधी छेडछाडीचंपणा होतो। एक तर आम्हाला इथं संडास बाथरूम भेटत नाही, संडास तर बांधूनच भेटत नाही इथं, कारण अतिक्रम जागा म्हणत्या, त्याच्यामुळे संडास बांधून भेटत नाही। आता ज्याच्याकडे पैसे तो बांधू शकतो, ज्याच्याकडे नाही तो कुठून बांधणार आहे? त्याच्यामुळे महिला बाहेर कुठं गेल्या अंधारात तर मग आज प्रॉब्लेम असा आहे, तो कोणी छेडच काढे तर काहीच करतं महिलांचं। तर ग्रामपंचायतला आमची एकच मागणी का लवकरात लवकर आम्हाला सगळ्या बाजूने लाईट तरी लावून द्यावं, कमी एकूणारे चेहरे दिसतील या हिशोबाने। आज सोनार वस्ती धारणगाव सोनार वस्ती येथे मित्राच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो असता इथे आल्यानंतर मुळात मित्राचं घर हेच मला काही सापडेना, कारण अनेक वर्षापासून इथं लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं लाईटच नाही आहे। आणि 25-30 वर्षापासून ही लोकवस्ती इथं कोपरगाव लगत सोनार वस्ती कोपरगावच्या शेजारी असून सुद्धा इथं लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे। आणि इथं आल्यानंतर माणसांची तर ओळखच दिसत नाही आहे, कोणचे माणसं आणि कोणचे काय हे काही दिसत नाही आहे। तरी ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर इथे हायमास लावून त्यांना उजाडात आणण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा सतीश अण्णा काकडे म्हैसे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन हे उभारण्यात येईल, याची नोंद घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।